नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC अपडेट न्यूज, अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. MPSC च्या हजारो उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा काय आहे ती बातमी चला तर मग पाहूया. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अनएज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पहा तर मित्रांनो, MPSC च्या हजारो उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा MPSC च्या हजारो उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा नैसर्गिक आपत्ती, सरकारच्या अनास्थेचा फटका, सोलापूर वाढत चाललेले वय, आईवडिलांच्या अपेक्षांचे ओझे, मानसिक तणाव आणि त्यातून वाढत जाणारी चिडचिड, अशा एक ना अनेक अडचणींवर मात करत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा तरुण वावरत आहे. त्यात अलीकडच्या काळात नैसर्गिक आपत्ती, सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगांची अनास्था याचाही मोठा फटका तरुणांना बसत आहे. 2 वर्ष कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे कोणत्याही परीक्षा होऊ शकल्या नाहीत. आता आयोगाकडून विविध परीक्षांसाठी जाहिराती काढल्या जात आहेत, मात्र आता वय वाढल्याने अनेक उमेदवार स्पर्धेतून बाद होत आहेत. त्यामुळे MPSC करणाऱ्या अशा हजारो तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र याचे ना सरकारला देणे घेणे आहे ना आयोगाला. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे, त्यामुळे वयोमर्यादा वाढवून देऊन 15,000 जागांची भरती करू असे आश्वासने मंत्री, लोकप्रतिनिधी, युवा नेते यांनी दिली. मात्र आज यातील एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे MPSC करणाऱ्या हजारो तरुणांचे अधिकारी होऊन समाजाची सेवा करण्याचे स्वप्न अधुरे राहणार आहे. कोरोनामुळे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील रिक्त पदामुळे पूर्व मुख्य परीक्षा आणि मुलाखती होऊनही निकाल प्रलंबितच राहिला. त्यातच आरक्षणाचा पेच निर्माण झाला, यामध्ये 2 वर्ष निघून गेली. निकालाच्या प्रतीक्षेतील स्वप्न लोणकरनं कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर MPSC च्या सर्व जागा भरल्या जातील, आयोगामार्फत मोठी पदभरती होईल अशा वल्गना झाल्या, मात्र कार्यवाही 100% झालीच नाही. कोरोनाच्या संकटात 2 वर्ष परीक्षा न झाल्याने वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना वाढीव संधी दिली जाईल अशी ग्वाही सरकारमधील अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी दिली. मात्र त्यांच्या भरोशावर भविष्याचे स्वप्न रंगविणाऱ्या तरुणांच्या पदरी निराशाच पडली आहे, कारण आत्तापर्यंत कुठेही वयोमर्यादा वाढून मिळालेली नाही. वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना वाढीव संधी देऊ किंवा वयोमर्यादा वाढवून देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले होते. तसेच मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करून पुढील बैठकीत निर्णय घेऊ असे सांगितले होते. मात्र वाढीव वयोमर्यादेसंदर्भात अद्याप शासन निर्णय काढण्यात आला नाही, त्यामुळे MPSC करणाऱ्या तरुणांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षेला अर्जच करता येणार नाही. राज्यसेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे, म्हणजेच आणखी 4 दिवस. जर तोपर्यंत शासनाकडून वाढीव वयोमर्यादेबाबत निर्णय झाला नाही तर हजारो विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्जच करता येणार नाही. शासनाने कोविडमुळे जाहिराती काढल्या नाहीत, परीक्षा झाल्या नाहीत, मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांचे वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया सुरूच होती. यामध्ये विद्यार्थ्यांचा काय दोष, याला शासन जबाबदार नाही का, असा सवाल विद्यार्थ्यांमधून विचारला जात असून वयोमर्यादा वाढून मिळण्याची मागणी होत आहे. विद्यार्थी मानसिक तणावाखाली, नैसर्गिक आपत्ती आणि शासनाच्या बेजबाबदारपणामुळे हजारो उमेदवार आज तणावाखाली वावरत आहेत. वाढते वय, घरच्यांकडून लग्नासाठी सुरू असलेला दबाव, यामुळे अनेक तरुण कात्रीत सापडले आहेत. राज्यसेवा आणि पुढच्या इतर परीक्षा आम्हाला देता येणार नसतील तर आम्ही काय करायचे, असा सवाल या तरुणांमधून विचारला जात आहे. राज्य सरकारने शब्द पाळावा, कोविडमुळे वारंवार परीक्षा पूर्ण करण्यात आली, यामध्ये 2 वर्ष विद्यार्थ्यांची निघून गेली, त्यामुळे वय वाढल्याने अनेक जण स्पर्धा परीक्षेतून बाद झाले आहेत. बिहारसह इतर काही राज्यातील सरकारने वयोमर्यादित विद्यार्थ्यांना सूट दिली आहे. वयोमर्यादा वाढविण्याचे आश्वासन महाराष्ट्र सरकारनेही दिले होते, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने दिलेला शब्द पाळून सरसकट किमान 2 वर्ष वयोमर्यादित वाढवावी अशी मागणी सोलापूरसह राज्यभरातील विद्यार्थ्यांमधून होत आहे. थँक्यू, धन्यवाद.